अथवा तो वरील प्रमाणे सगळे कुणबीज त्याला देत नाहीयेत. म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्यात. आत्ता पुरावा आहे का त्या खोट्या नोंदी आहेत का? त्या खोट्या नोंदी म्हणता त्या खोट्या आहेत का? औंड संस्थान होतं तिथंही पुरावे मिळाले, तेही सरकार घेत नाही. ब्रिटिशकालीन जनगणनेसुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे, तेही पुरावे 1871 मधले ते पुरावे तेही घेत नाहीत. म्हणजे ओबीसी तामी आहेत आणि धक्क्यान धुक्क्याची भाषा करते तिकडे, स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळाले पाहिजे त्या सत्ताधाऱ्यांना. छगन भुजबळला की आपण सत्तेच्या पदावर बसलोत, खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची. हे छगन भुजबळ जर आता कमी केलं पाहिजे, कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय. किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मयच लोक आहेत. पडा उघडा तू, हे बघा चोरी झाकतच नाही, किती चोरी करायला गेली तरी. आणि 2-4 पडलेले इकडून तिकडून घेत आहे बसत आहे. आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत, आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत. आंदोलन अन्याय झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहील असं भुजबळ म्हणतात. मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी. काही लोक लिहित तिथं फेसबुकला, सोशल मीडियाला, संविधानाचं आंदोलन वडी गुदरीत पहा, अमक्याचं आंदोलन पहा. बघा ना बघा, वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय. तो तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारा माऱ्या. तो 100% दंगल घडणार आहे मराठ्यात आणि धनगरात. हे त्याचं कामच. धनगर बांधवांनाच माझी विनंती, तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या नादी लागू नका. विनाकारण हे चिघळीणारे ती चिघळू देऊ नका. शेवटी निर्णय तुमचा आहे, शेवटी आता त्याचे वाघ आहेत तर आमचे कुणीतरी असतेनच ना. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचेच. तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणार आहे. त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ आहे जातीवाद तेढ निर्माण करायला. तो हे वाघ रस्त्यावर येऊन दे नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला. त्याला काय बोलावं हे कळत नाही, तो सारखं काहीतरी बोलत आहे. तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसितो, आंदोलन बसितो, आम्ही शांततेत आंतरवलीत बसलो तर सभा काय घेतो? त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तुडीन म्हण, एक जण पाय तुडीन म्हण, एक जणाने माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं, हे वाटून दिलेत तिने हिशेब पाळलेत. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला काचा खच, मी आहे तुमच्या माग, असं वाटण्या पाडून देतोय तो. इतका तर त्याला काय कळतंय? ते कोणचं शान आहे? स्वतःला शान समजत आहे तर असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या? आणि परत संपली तुम्ही, मी सत्तेत ही सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं मानात. म्हणजे हे काय आंदोलन आहे? आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे, आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आला पाहिजे. बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा, असं म्हणा नुसतं. मी आपोआप दबाव आणतो, मी आपले पडलेले फिरडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो. मग तोच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा. मग तसं म्हणलं की मला जवळ करते, काय नाही येत तुई, मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढन, तुमची किंमत वाढन, तुम्ही नवीन नेते तयार होतान. मी तर काय आता हाईच तुमच्या मागे खंबीर सत्तेत असलं सांगत आहे ती. अरे त्याला सांगत तरी लाज वाटली पाहिजे, त्याला वाटतं मला कुठून माहित होतं, लाज वाटली पाहिजे खरंच. त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा आहे म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो, परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो उंची काय झालं की. इतकं तर म्हणजे इतकं ब्रिटिश धरतोय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्या सुद्धा. सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्र श्वेत पत्रिका काढावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे. तुला येतच काय? तुला गोरगरिबाचे भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत? विनाकारण तू आता धनगर बांधावर नाराजी ओढून लावायला लागल्या मराठ्यांची. मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय. धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील, नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत, तुम्ही कस काय म्हणतात?
की मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोट आहे. तुमचं ही माणुसकीच कोणती जिवंत आहे? आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची? कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची? मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे. नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता. हो मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत तुम्हाला. आमचं खरं असून आम्ही तर तुमचं खोटं आहे तुम्हाला खाऊनच नाही देत. मग तुमचं तर पुरं बोगशी. आता खेटायचं तुम्हाला तर नाविलाच येते. छगन भुजबळला त्याला नाविलाच आहे मराठ्यांचं. छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्याचं आमचं नाविलाच आहे. आम्ही आमच्या पोराचं नाही वाटलं होऊन देणार. मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही सांगतो. नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का. मराठ्यांची देणेरी ही वागणूक बरी आहे का? भाषणात काय बोलते आम्ही जातीवादी नाही. आता कस काय गाड्या भरून पाठी देत पडले की नाही उघडे. आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत. देऊन द्यायनात मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय? ते खोटं निवडून येऊन त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता. काय गरज आहे मताची? ते जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे? तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक आहे म्हणून पाहिजे. अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान. मराठ्यांचाच निर्णायक करा. त्यांचं मराठ्यांचं निर्णायक मतदान आहे म्हणता निवडून यायला. मराठ्याचाच